फडणवीस सरकारच्या काळात फडणवीस यांच्या उपस्थितीत जे काही करार करण्यात आले होते त्या करारांचा आता फेरआढावा घेण्यात येणार असल्याचं देसाई यांनी सांगितलं आहे. पाहूयात काय आहे विस्तृत बातमी. महाराष्ट्रापुढे कोरोना व्हायरसचं संकट उभं ठाकलंय. या परिस्थितीत भाजपनं एकापाठोपाठ एक आरोप करून महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय. आता महाविकास आघाडी सरकार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना धक्का देण्याच्या तयारीत आहे. उद्योग विभागाच्या वतीनं मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उद्योगमंत्री सुभाष देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी शुभारंभ करण्यात आला. फडणवीस सरकारच्या काळातही मॅग्नेटिक महाराष्ट्र असा कार्यक्रम घेण्यात आला होता. त्यावेळी कोट्यवधीची गुंतवणूक करण्यात आली होती असा दावा करण्यात आला होता. पण उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी अनेक कंपन्या समोर आल्या आहेत, परंतु त्यानंतर कोणत्याही कंपनीनं गुंतवणूक केली नाही, त्यामुळं याचा फेरआढावा घेण्यात येणार आहे अशी महत्त्वाची माहिती आहे. फडणवीस सरकारच्या काळात मेक इन इंडिया आणि मॅग्नेटिक महाराष्ट्र असा मिळून संयुक्त कार्यक्रम घेण्यात आला होता. त्यावेळी फडणवीस यांच्या उपस्थितीत जे काही करार झाले त्या कराराचा फेरआढावा घेण्यात येणार आहे अशी माहिती देसाई यांनी दिली. फडणवीस सरकारच्या काळात जे करार झाले होते ते औद्योगिक मेळावे, परिषद आणि मोठ्या कार्यक्रमात झाले होते. त्यावेळी अशी परिस्थिती होती की कंपन्या या समोर येतात आणि कंपन्या स्थापन करण्यासाठी करार करण्याची माहिती देतात, त्यामुळे ती कंपनी नेमकी कोणती काय करणार आहे याची छाननी करण्यास वेळ मिळत नाही. तसंच समोरून येणाऱ्या कंपन्यांवरती गैरविश्वासही दाखवता येत नाही, पण त्यानंतर झालं असं की त्या करारांची पूर्तता होत नाही अशी माहिती समोर आली आहे. काही उद्योग स्थापन झाले, काही झाले नाहीत. या काही कंपन्या या मंदीमध्ये अडकल्या, त्यामुळं त्या पुढे आल्याच नाहीत अशी माहिती देसाईंनी दिली आहे. त्यामुळे फडणवीस सरकारच्या काळात मेक इन इंडियात 8,00,000 कोटी रुपयांचे करार झाले होते. या करारामधील कंपन्या गुंतवणूक करत नसल्याचं समोर आलं आहे. नक्की गुंतवणूक करणार होत्या का याचाही आढावा घेण्यात येणार आहे. दरम्यान महाविकास आघाडी सरकारच्या मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी सुमारे 16,000 कोटी रुपयांचे तर नजीकच्या भविष्यात 8,000 कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात येणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, तिचा जागर न्यूज.